नमस्कार मित्रांनो मी शंभरच खमकर तुमचं स्वागत करतोय आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आज पाहूया निफ्टी बँक मध्ये उद्या काय आहे आपल्याला आणि कुठे एंट्री बनतीये मित्रांनो आत्ताच्या कंडिशननुसार नुसार आजचा जो आपला फोरकस्ट होता की नॉर्मल मार्केट पॉझिटिव्ह राहिला पाहिजे मार्केट पॉझिटिव्ह होतं परंतु म्हणावा असं त्याच्यामध्ये दम नव्हता वाटत आणि पुन्हा ते तिथेच क्लोज झालंय त्यामुळे आपण जी काही राईड म्हणत होतो त्याप्रमाणे अपेक्षित मिळालेली नाहीये परंतु त्याच्या आधी उद्या जर ट्रेड करतोय आपण एक्सपायरीचा आदला दिवस आहे तर थोडं सावधान आपल्याला ट्रेड करायचं आहे कारण एक ट्रॅप इथे आम्हाला दिसतोय सध्याच्या कंडिशनला मार्केट दिसतंय कुठल्या बाजूला आणि कुठे पडू शकतं हे सगळ्या गोष्टी पाहूया सगळ्यात आपण जाऊया निफ्टीमध्ये निफ्टीचं मी तुम्हाला जर पाहिलं तर एक रेंज काढून दाखवली याच्यामध्ये जर पाहिलं तर आजचा दिवस पूर्णपणे एका रेंजमध्येच मार्केट खेळत होतं उद्याच्यासाठी जर तुम्हाला ट्रेड घ्यायचं आहे जर तुम्ही पुट साईडचा सा विचार करताय जोपर्यंत निफ्टी सतरा सातशे पन्नासचा स्पॉट ब्रेक करत नाही लेवल तोपर्यंत डाऊन साईडचा विचार नका करू म्हणजे सतरा सातशे पन्नास ब्रेक केलं तर आपण पुटला विचार करू शकतो सतरा सातशेचा किंवा सतरा सातशे पन्नासचा आणि इन केस जर तो सतरा आठशे वीसचा चा टॉप ब्रेक करतोय त्यानंतरच आपण कॉल साईडचा सा विचार करायचा आहे याच्या आधी जर कॉलमध्ये जातोय तर पुन्हा कदाचित तो सकाळी सकाळी रेंज बाउंड राहील म्हणजे तुम्हाला सतरा सातशे पन्नास अगदी सातशे तीस ते ती सातशे पन्नासच्या रेंजपासून म्हणजे मी म्हणेल की सातशे तीनपासूनच पकडा सातशे तीस ते सतरा आठशे वीस म्हणजे हे शंभर पॉईंट रेंज बाउंड पकडायचे याच्यावरतीच आपल्याला एंट्री मिळेल आणि यासाठी अपडेटेड राहा आपल्या टेलिग्रामला लिंक खाली दिलेली आहे कारण तिथे आम्ही अपडेट तुम्हाला देत राहूया याच्यानंतर मी मी येतोय बँक निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये आपल्याला जर विचार करायला गेलं तर इथे पण सेम कंडिशन फॉर्म झालेली आहे इथे पण हा पूर्णपणे एका रेंजमध्येच खेळत होता ओके जर उद्याचा विचार करतोय आपण तर तुम्ही ते लिहून घ्या बेचाळीस हजार आठशे चाळीस किंवा बेचाळीस हजार आठशे पन्नास हा एक इम्पॉर्टंट पॉईंट राहील उद्याला जर आपल्याला कॉल साईडचा सा विचार करायचा सा आहे जोपर्यंत स्पॉट बेचाळीस आठशे पन्नास ब्रेक करून वर जात नाही इथून असा तोपर्यंत अप साईड नकोय ओके okay, समजा तुम्ही डाऊनसाईडचा विचार करताय तर मी तुम्हाला सांगेल बेचाळीस पाचशे साठच्या खाली जात नाही तोपर्यंत पुटला विचार करायचा नाहीये किंवा पुटला हात नाही लावायचा कारण ह्या रेंजमध्ये नॉर्मली तो बेचाळीस आठशे चाळीस पासून खाली बेचाळीस पाचशे साठ पर्यंत ट्रॅप करेल आपल्याला आणि तिथून मग चांगली मुवमेंट अपेक्षित आहे कारण आजचा थोडा रिस्की दाखवतोय तो दाखवतोय की तो इंटरेस्टेड नाही वर जायला याच्यानंतर नाही तो फिन निफ्टीमध्ये निफ्टी निफ्टीमध्ये पण एक सेम कंडिशन घडली आहे की तो मोस्टली एका रेंजमध्येच खेळ ट्रॅप करतोय तर मी तुम्हाला सांगेल याच्यामध्ये जर आपण इथे थोडा विचार करायला गेला अजून झूम केलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा अठरा नऊशे चाळीस नोट डाऊन करून ठेवा अठरा नऊशे चाळीसच्या खाली ब्रेक करतोय जोरदार अशी एखादी स्ट्रॉंग कॅन्डल बनवून ओके अशी रेड कॅन्डल असतात त्याप्रमाणे तरच तुम्ही खाली पुढचा विचार करा आणि इन केस तो एकोणीस हजार पन्नास ब्रेक करतोय स्ट्रॉंगली तर तुम्ही तिथे क्वाल साइडचा विचार करा ओके आणि यार मधली रेंजमध्ये शांत राहायचंय इथे ट्रेड भेटणार काय प्रॉब्लेम नाही असं नाही की ट्रेड भेटत नाही पाचन दहा पॉईंटमध्ये ट्रॅप होतो आपण त्यामुळे शांत राहायला सांगतो आणि मग तुम्ही जोरदार जाऊ शकता जे ऍडव्हान्स केलेले लोक के आहेत आपले तर त्यांना इथून काही टेन्शन नसतं ते छोट्या नस पॉईंटला पण रॅली कॅच करतात नवीन लोकांना नाही पॉसिबल होत आणि विनाकारण लॉस करण्यापेक्षा मी नेहमी सांगतो की शांत राहिलेलं उत्तम राहील याच्यामध्ये तर मित्रांनो अशा प्रकारे होत्या निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या लेवल उद्या मी एक सांगेल थोडक्यात तिघांचा आढावा घेतला तर उद्या थोडा कॉशन डे असेल उद्या एकदम मोठी तेजी किंवा वारंवार लिहिलेल्या लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही सपोर्ट अँड रेजिस्टन्स जे आता मी सांगतोय तोपर्यंत तो मोठी खरेदी किंवा मोठी क्वांटिटी उचलू नका कारण परवा दिवशी एक्सपायरी आहे आता त्यानंतर नेहमी ती काही स्टॉक्समध्ये स्टॉक्स चार देतोय तुम्हाला तुमच्या स्टडी साठी तत्पूर्वी तुम्हाला लक्षात ठेवायचे हे स्टॉक्स त्यांची दिलेली प्राइस जी काही लेवल आहे ती ब्रेक करत नाही तोपर्यंत एंट्री त्याच्यामध्ये करायची नाहीये नाही एंट्री भेटली सोडून द्यायचे तुम्हाला स्टडी साठी पहिला स्टॉक आहे तुम्हाला उद्या जिंदाल पॉली फिल्म्स लिमिटेड जिंदाल मध्ये आम्हाला असं दिसतोय की छान ब्रेकआउट भेटतो इथे सहाशे चार आज क्लोज झालेला आहे सहाशे सहाच्या वरती तुम्ही पुन्हा एकदा जिंदाल पॉलीमध्ये विचार करू शकता अप साईडचा सा। मित्रांनो याच्यानंतर दोन नंबरचा स्टॉक आहे डिलिंक इंडिया लिमिटेड डिलिंकमध्ये आम्हाला चांगला ब्रेकआउट दिसतोय इथे दोनशे त्रेसष्ट रुपयांना आज तो क्लोज झालेला आहे दोनशे पासष्टच्या वरती तुम्ही पुन्हा एकदा याच्यामध्ये अपसाईडचा विचार करायचा हरकत नाहीये तुमचं प्रॉपर टार्गेट आणि स्टॉप लॉस ठेवून यानंतर इन केस मार्केटची कंडिशन डाऊन राहतीय तर तुमच्यासाठी पहिला स्टॉक असेल ओकाट फार्मा ओकाट मध्ये आम्हाला असं दिसतंय की डाउनसाइडला पॉसिबिलिटी जास्त आहे एकशे सहासष्ट ला आज क्लोज झालेला आहे एकशे पासष्टच्या खाली तुम्ही याच्यामध्ये डाउनफॉलचा विचार करू शकता चांगली रॅली कॅच करता येईल याच्यानंतर ना चार नंबरचा स्टॉक तुम्हाला मी याच्यामध्ये देतो की या स्टॉक्सवर तुम्हाला लक्ष ठेवायचंय जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये ट्रेड घ्यायला सोपं हो जाईल मित्रांनो तर याच्यामध्ये पहिला स्टॉक नंतर ना हा चार नंबरचा स्टॉक आहे याच्यामध्ये आपण चेक करूया सेंच्युरी टेक्स्टाईल्स अँड इंडस्ट्रीज लिमिटेड सेंचुरी टेक्स्टाईल मध्ये आम्हाला एक डाऊनफॉल दिसतोय सहाशे त्रेपन्न रुपयाला आज क्लोज झालेला आहे सहाशे बावन्नच्या खाली तुम्ही याच्यामध्ये डाउनफॉलची पुन्हा विचार करू शकता चांगला डाऊन याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे होते काही स्टॉक्स तुम्हाला त्याच्या काही एंट्री पॉईंट्स मी दाखवलेले आहेत तुम्हाला असे स्टॉक्स विथ टार्गेट विथ स्टॉप लॉस हवे असतील तर खाली दिलेल्या कुठल्याही लिंकवरून स्टॉक झिरो दा किंवा अँजल आमच्या अंडर अकाउंट ओपन करा आमच्या स्पेशल ग्रुपमध्ये असे स्विंग्स आणि डेली स्टॉक्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात मित्रांनो यातील तुमच्या काही शंका आहेत मी जे काही सांगतंय तुम्हाला कशा प्रकारे समजतंय काही विचारायचं असेल तर बिंद विचारा तुमची ज्याही टॉपिक वर व्हिडिओ येते त्याच्यावर आम्ही नेहमीच घेऊन येण्याचा ने प्रयत्न करतोय त्याप्रमाणे तुम्हाला जो आम्ही मागच्या वीकमध्ये काही व्हिडिओज दिले होते ते अवश्य पहा आणि तुमचा अभिप्राय त्याच्या खाली कळवायला विसरू नका थांबू येते मित्रांनो पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी सहा वाजता धन्यवाद